नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो बोर्ड परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या ज्या कमेंट आलेल्या आहेत त्या कमेंटविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेच्या दरम्यान आपण बोर्ड परीक्षेच्या साठी विद्यार्थ्यांना जे काही मार्गदर्शन केलं ज्या काही महत्त्वाच्या प्रश्नांविषयीची माहिती दिली जे काही प्रश्न सांगितले त्या प्रश्नांच्या संदर्भात आणि त्यावेळेस जे विद्यार्थ्यांना प्रश्न किंवा प्रश्नपत्रिका किंवा पेपर सोपे गेलेले आहेत त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी कमेंट केलेल्या होत्या तर त्या कमेंटविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे म्हणून मी इथं खाली टायटल दिले पडलोचा हे कहीसे प्रश्न आयंगे यही से म्हणजे तुम्ही कुठूनही अभ्यास केला तरी काही हरकत नाही परंतु प्रश्न जे येणार आहेत ना ते ह्याच चॅनेलवरून सांगितलेले असणार आहेत आणि इथूनच ते प्रश्न तुमच्या परीक्षेत येणार आहेत म्हणून तुम्ही अभ्यास करण्यासाठी कुठल्याही चॅनेलचा वापर करा कुठूनही अभ्यास करा कशाही पद्धतीचा अभ्यास करा पण प्रश्न कोणते येणार आहे हे जर पाहिजे असेल तर तुम्हाला ह्याच चॅनेलवरती यावं लागेल आणि इथूनच तुम्हाला ह्या प्रश्नांची माहिती मिळणार आहे चला तर मित्रांनो मग पाहूयात विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कमेंट आहेत तसं पाहिलं तर खूप दिवस आपल्याला झालेले आहेत विद्यार्थ्यांच्या ह्या कमेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात थोडा उशीर होतो आहे मग काही हरकत नाही आत्ता येणाऱ्या ना विद्यार्थ्यांसाठी ह्या कमेंट इथून पुढेही उपयोगी येणार आहेत विद्यार्थ्यांच्या डायरेक्ट कमेंट आहेत वन मंथ झालेला आहेत ही कमेंट आलेली होती सर तुम्ही खरंच ग्रेट आहात मला तुम्ही दिलेल्या क्वेश्चनचा खूप उपयोग झाला थँक्यू सो मच सर नेक्स्ट दुसरी कमेंट पहा सर मला पॉलिटिकलमध्ये नव्वद मार्क आहेत नव्वद मार्क मिळालेले आहेत त्याविषयीची माहिती विद्यार्थ्यांनी कळवलेली आहे आपल्याला यानंतर सर आय गॉट नाईंटी थ्री मार्क्स इन पॉलिटिक्स जस्ट बिकॉज ऑफ युअर व्हिडिओज आपल्याच चॅनलवरच्या व्हिडिओचा अभ्यास केला माहिती घेतली आणि त्या व्हिडिओच्या आधारे नाईंटी थ्रीपर्यंत गेलेत आणि विद्यार्थी स्वतः कमेंट करून सांगतायत त्यामुळं विद्यार्थ्यांनी स्वतः फायदा झाल्याशिवाय कुठली गोष्ट विद्यार्थी अशा पद्धतीच्या कमेंट करणार नाही आहेत जर फायदा झाला तरच करतात असं आपण कितीही कमेंट करायला सांगितल्या तर तुम कोणीही कमेंट करत नाही तुम्ही स्वतः विचार करून पहा तुम्हाला एखादा व्हिडिओ आवडल्याशिवाय तुम्ही कमेंट करणार नाहीत माझ्याही व्हिडिओंना आत्तापर्यंत कमेंट करणार न केलेली नसेल तुम्ही जेव्हा आवडेल जेव्हा काहीतरी तुम्हाला इम्पॉर्टंट वाटेल तेव्हाच कमेंट करणार आहे तर ह्या विद्यार्थ्यांनी स्वतः कमेंट केलेल्या आहेत ही तीन वीक ॲगोची कमेंट आहेत ही आत्ताची कमेंट एक महिन्यापूर्वीची आहे सर सिक्स्टी फोर पर्सेंट पडलेत थँक्स तुमचे व्हिडिओ बघून स्टडी केला होता सतरा नंबरचा फॉर्म भरल्या होता शंभर इयर जगणारा तुम्ही माझ्याविषयी म्हणत आहेत की शंभर वर्ष जगणारे सर तुम्ही कारण तुमच्या व्हिडिओचा अभ्यास करून मला सिक्स्टी फोर पर्सेंट पडलेत सतरा नंबरचा फॉर्म म्हणजे कुठल्याही शाळेत कुठल्याही महाविद्यालयात प्रवेश नाही बाहेरून परीक्षा दिलेल्या आहेत आणि ते बाहेर परीक्षा देणारे सतरा नंबरचे जे विद्यार्थी आहेत ना अशा विद्यार्थ्यांना ह्या व्हिडिओचा खूप फायदा झाला चौसष्ट टक्के मार्क फक्त व्हिडिओ पाहून मिळालेत बेस्ट कमेंट म्हणेल मी ही त्यानंतर दुसरी कमेंट आहे मा सर खूप खूप मदत होते सर जर तुमचे व्हिडिओ बघितले तर लवकर लक्षात येते आत्ता सर दोन हजार चोवीससाठी पण व्हिडिओ बनवा धन्यवाद सर अशा पद्धतीची ही कमेंट एक महिन्यापूर्वी आलेली आहे दुसरं आहे सर मला इकॉनॉमिक्समध्ये नाईंटी फोर मार्क्स आहेत खूप खूप अभिनंदन चौऱ्याण्णव मार्क पडलेत मित्रांनो इकॉनॉमिक्समध्ये आणि इकॉनॉमिक्सवर तर आपण भरमसाठ व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत कारण हा विषय प्रत्यक्ष मी शिकवत असल्यामुळे याच्यात पूर्ण डिटेल माहिती आहे आणि तुम्हाला जेवढ्या चांगल्या पद्धतीने ते एक्सप्लेन करता येईल हा विषय एक्सप्लेन केलेला आहे पूर्ण डिटेल टीचिंग केलेलं आहेत स्वध्याय सोडून दाखवलेले आहेत प्रश्नपत्रिका बोर्डाच्या सोडून दिलेल्या आहेत इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रत्येक प्रकरणाचे तुम्हाला शोधून दिलेले आहेत याच्या बाहेरचं काही येणार नाहीत येत नाहीत कोणते टेबल विचारले जातील कोणत्या आकृत्यांवरती प्रश्न येतील सगळा डिटेल अभ्यास आपण त्या ठिकाणी केलेला आहे तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित पाहिले चॅनलला भेट दिली प्लेलिस्ट ओपन करून पाहिल्या तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे नेक्स्ट कमी नाही थँक्स फॉर गायडिंग मी तुमच्यामुळे मी आज कॉलेजमध्ये टॉप केले आहे फर्स्ट इन कॉलेज कॉलेजमध्ये पहिला नंबर आलेले आहेत फक्त व्हिडिओचा अभ्यास करून चॅनलवरचे व्हिडिओ पाहून विद्यार्थ्यांचे कमेंट आहेत मित्रांनो ह्या यानंतर नेक्स्ट हाय सर थँक्यू सो मच तुमच्यामुळे आज मला एट्टी वन पॉईंट सिक्स्टी सेवन पर्सेंट मिळाले तुम्ही दिलेल्या सर्व पेपर आणि तुमचे मार्गदर्शन मोलाचे ठरले माझ्यासाठी ठीक आहे ही एक महत्त्वाची कमेंट आहे मित्रांनो ए पॉईंट सदुसष्ट टक्के मार्क आहेत आता मी कमेंट करणाऱ्यांची नावं वाचत नाही आहे कारण काही ठिकाणी नावं आहेत काही ठिकाणी नावं नाहीत किंवा काही विद्यार्थ्यांना नावं घेतलेली आवडतील काहींना आवडणार नाही तर मी नावं घेत नाहीत फक्त कमेंट वाचतो आहे कमेंट पहा कशा कमेंट आहेत आणि सिलेक्टेड कमेंट आहेत मित्रांनो ह्या याच्या व्यतिरिक्त थँक्स धन्यवाद तुमचे खूप आभार असे शॉर्ट आणि खूप शॉर्टमध्ये रिॲक्ट केलेल्या कमेंट मी इथं घेतलेल्याच नाही आहेत तर हजारो कमेंट तुम्ही व्हिडिओच्या खाली पाहू शकता आपण फक्त सिलेक्टिव ज्या महत्त्वाच्या आणि चांगल्या कमेंट होत्या त्यांची निवड केलेली आहे वेगवेगळ्या पद्धतीचं आन्सर विद्यार्थ्यांची कशी आलेली आहेत पा सर मला इकॉनॉमिक्समध्ये नव्वद मार्क आहेत खूप छान त्यानंतर आहे सेवन्टी एट मार्क आहेत सर खरोखर खर पेपर होईपर्यंत तुमच्या ह्या यूट्यूब चॅनलमुळे मला खूप मार्गदर्शन भेटले आहे मनापासून धन्यवाद सर अतिशय छान पद्धतीच्या कमेंट विद्यार्थी आहेत आणि हे सगळे विद्यार्थी मित्रांनो बारावीला असणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून अशा कमेंट येत आहेत म्हटल्यावरती विद्यार्थ्यांची मानसिकताही तुम्ही पाहून घेऊ शकता याच्याद्वारे कशा पद्धतीने एक चांगल्या प्रकारच्या आदर्श कमेंट म्हणूयात आपण किती के यांच्याकडून केले जाते यानंतर नेक्स्ट कमेंट आहे धन्यवाद सर आज आमचा समाजशास्त्राचा पेपर होता आमची खूप मदत झाली खूप मदत म्हणजे आपण फक्त इकॉनॉमिक्स इतिहास मराठी यांसारख्याच विषयांना नाही तर विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आणि विद्यार्थ्यांच्या कमेंटचा विचार करूनच जवळपास जे विषय मी आत्तापर्यंत पाहिलेले नाहीत म्हणजे समाजसार समाजशास्त्रासारखा विषय होता की ज्याचं कुठलंही पुस्तक उपलब्ध नव्हतं काहीच हो उपलब्ध नव्हतं हो साहित्य उपलब्ध नव्हती हो तरी देखील विद्यार्थ्यांनी काही जुन्या क्वेश्चन सेंड केल्या काही घटक मी शोधले थोडेफार इकडून तिकडून आणि त्याचा वापर करून काही इम्पॉर्टंट क्वेश्चन विद्यार्थ्यांना सांगितले आणि ते क्वेश्चन आले देखील म्हणून विद्यार्थी आहेत की खूप मदत झाली मग एक पेपर नाही दोन पेपर नाही तीन पेपर नाही जवळपास सगळ्या पेपरला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं होतं म्हणून विद्यार्थ्यांच्या एवढ्या कमेंट आहेत त्यानंतर थँक्यू सो मच सर तुम्ही खूप खूप मदत केली सर तु तुम्ही जे जे सांगितले तेच प्रश्न आले होते पेपरमध्ये हा बोर्डाच्या चार महिन्यापूर्वीची कमेंट आहेत म्हणजे बोर्ड परीक्षा जेव्हा चालू होती तेव्हाची कमेंट आहे विद्यार्थ्यांच्या कमेंट आहेत त्यानंतर नेक्स्ट सर आजपर्यंत आम्हाला तुम्ही खूप मार्गदर्शन केले आहे आपलं काहीच नातं नसल्याने देखील तुम्ही एका गुरुसारखं आम्हाला ट्रीट केलं वेगवेगळ्या विषयांची विषयांशी आमची मैत्री नसताना देखील आम्हाला त्या विषयामध्ये एक गोडी निर्माण करून आमच्यात आत्मविश्वास करून दिल्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहोत थँक्यू सो मच हा अशा पद्धतीच्या कमेंट आहेत म्हणजे एका विषयात नाही तर इतर विषयांमध्ये देखील विद्यार्थ्यांना मदत झाली त्याबरोबर विषयांची गोडीदेखील निर्माण झाली कसा विषय अभ्यास यायचा कशा पद्धतीने त्याचा अभ्यास करून प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने तुम्हाला सोडवता येऊ शकतात याची माहिती होती त्यानंतर नेक्स्ट कमेंट पाहूयात सर आजपर्यंत जे काही पेपर झाले ते तुमच्या मदतीने खूप सोपे गेले तुम्ही व्हिडिओ टाकले होते त्यात प्रश्न उत्तरे आले होते मला खूप हेल्प झाली तुमचा चॅनलची मला खूप हेल्प झाली थँक्यू सर ह्या देखील अतिशय छान कमेंट आहेत नेक्स्ट पाहूयात सर तुमच्या लेक्चरने आम्हाला खूप काही शिकवलं थँक्स ओके हो नेक्स्ट पाहूयात थँक्यू सर क्योंकि आपने दिए हुए सभी सब्जेक्ट के वीडियो मेरे लिए बहुत यूज़फुल बने हैं और मैं आपका चैनल मेरे दोस्तों को भी शेयर किया था उनको भी आपके वीडियो बहुत उपयोगी बने और मैं आपके चैनल ज़्यादा से ज़्यादा शेयर करूँगा और आपके इस चैनल के सब्सक्राइब बढ़ाऊँगा ठीक है त्या गोष्टी तर होतीलच म्हणायला परंतु इम्पॉर्टंट असं आहे मित्रांनो की ह्या विद्यार्थ्यांना स्वतःला तर फायदा झालेलाच आहे त्याचबरोबर इतरांनाही मोठ्या प्रमाणात फायदा व्हावा म्हणून त्यांनी आपल्या मित्रांनाही शेअर केलेत आणि त्यांनाही फायदा झाला आहे म्हणजे कमेंट एकाली असेल परंतु कमेंट पोचलेली कितीपर्यंत असेल किती लोकांच्या वतीने किती विद्यार्थ्यांच्या वतीने ही कमेंट असणारे बा पर आपका चॅनल ट्वेल्थ स्टँडर्ड के लिए यूजफुल आहे और बेस्ट गुड अच्छा चॅनल हे वन्स अगेन थैंक यू तर अशा पद्धतीचे ही कमेंट आहेत नेक्स्ट पाहूयात सर तुमच्यामुळे आज पेपर इझी गेले ॲक्च्युली दहा वर्ष म्हणजे टेन इयर म्हटले इथंचा गॅप घेतलेला होता आत्ता ट्वेल्थचा पेपर दिला मी तुमच्या सोबत होते म्हणून आज इझी पेपर गेले सगळे गेले सगळे थँक्यू सो मच सर फॉर युअर गायडन्स तर दहा वर्षानंतर परीक्षा देत आहेत आणि त्या परीक्षेमध्ये आपल्या चॅनलवरती असणाऱ्या व्हिडिओंचा अभ्यास केला त्यांची माहिती घेतली आणि त्यामुळे दहा वर्षानंतर देखील यांना इजी पेपर जात आहेत तर नक्कीच तुम्हालाही जाऊ शकतात म्हणून सर्व व्हिडिओचा अभ्यास या ठिकाणी तुम्हाला करणं गरजेचं असणार आहे नेक्स्ट कमेंट आहे मित्रांनो सर तुमच्या राज्यशास्त्राच्या व्हिडिओमुळे मला पूर्ण पेपर लिहिता आला शंभर टक्के या त्या पेपरला सत्तर टक्के मार्क पडतील असं त्यांना आत्मविश्वास हे पेपर झाल्यावरती केलेली कमेंट आहे नेक्स्ट तुमच्यामुळे सर माझा पेपर इझी जातो है। हो पेपर आहे अगदी बरोबर आहे पेपर चालू असतानाच्या कमेंट आहेत काही पेपर झाले असतील काही राहिले असतील काही बाकी असतील नेक्स्ट त्यानंतर आहे धन्यवाद सर खूप मदत झाली सर तुमच्यामुळं थँक त्यानंतर नेक्स्ट पुढची कमेंट पाहूयात सर आजपर्यंत जे काही पेपर झाले ते तुमच्या मदतीने खूप सोपे गेले खास करून अर्थशास्त्राचा पेपर तुम्ही हॉट्सअपवर तो सिलेबस पाठवला होता ना सतरा फेब्रुवारीपर्यंतचा तयारी खुप, मंजे खुप आपन, आ, मला खूप म्हणजे खूप हेल्प झाली अर्थशास्त्र सब्जेक्ट हार्ड जात होता तुमच्याचमुळे मी ऐंशी मार्काचं पेपर लिहिले आहेत थँक्यू सो मच सर मित्रांनो आपण मला वाटतं आहे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी शेवटी सतरा फेब्रुवारीपर्यंत अभ्यासाची तयारी कशी करायची डे वाईज आपण एक एक्सेल शीट तयार करून विद्यार्थ्यांना टाइम टेबल बनवून दिलं होतं म्हणजे प्रत्येक दिवशी कोणत्या प्रकरणातला कोणता मुद्दा अभ्यासायचा सतरा फेब्रुवारीपर्यंतचे मी प्रत्येक दिवसाचा टाईम बनवून दिलेला होता एवढा पॉईंट तुम्ही अभ्यासच जा पूर्ण त्याच्या सिलेबस कवर झाला होता आणि अठरा तारखेपासून एक्झाम सुरू होणार होती अठरा तारखेच्या परीक्षेपर्यंतचा हा सगळा पार्ट त्यामध्ये कवर झाला ना अठरा तारखेपासून पेपर सुरू झाले तर याचा फायदा झाला आहे असं म्हणता येते तर हे देखील एक महत्त्वाची कमेंट आपण म्हणूयात तुमची टीचिंग फेरी नाहीस अगदी बरोबर तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर मला वाटतं की असं कोणताही विद्यार्थी नसेल की ज्याला ह्या गोष्टी समजणार नाहीत किंवा त्याची कुठलीच गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही असं एखाद्या व्हिडिओमधून होईल कारण जवळपास तुमच्या भाषेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने काही टेक्निकल टर्म्सचा वापर करून आपण विद्यार्थ्यांपर्यंत कन्सेप्ट पोचवण्याचं काम करतो आहे तर विद्यार्थ्यांना नक्कीच ते समज समजत असावं आणि चांगल्या पद्धतीने समजत असावं तर त्याचे ही एक फीडबॅक आहे आपण म्हणूयात नेक्स्ट आहे सर हिस्ट्रीचा पेपर खूप भारी गेला अगदी बरोबर प्रश्न आलेले असणार आहेत म्हणून आहेत भारी गेला सर तुमच्या व्हिडिओसारखे कोणीही कोणीही बनवत नाही बनवत तुम्ही आम्हाला समाजशास्त्राचे व्हिडिओ बनवा आमच्यावर तुमचे खूप उपकार होतील म्हणजे समाजशास्त्र मी कमेंट केलेल्या होत्या की अरे तो विषय मी शिकवत नाही आहे मला माहीत नाही त्याचे पुस्तक नाही त्याचे जुन्या क्वेश्चन पेपर नाही आहेत मग अशा वेळेस कशा पद्धतीने त्याच्या इम्पॉर्टंट क्वेश्चन द्यायचे तर विद्यार्थ्यांनी खूप आग्रह केलेत की खूप मदत होईल प्लीज सर कसेही काही करा तुम्ही पण व्हिडिओ बनवा आम्हाला गरज आहे तर त्यानंतर आपण व्हिडिओ बनवलेत आणि त्याचेही क्वेश्चन चांगल्या प्रकारे आलेले आहेत धन्यवाद सर मी क्वेश्चन बँक एम सी क्यू नाकाशे व स्वाद्यायच्या तुमच्याच व्हिडिओ बघितल्या व समजून घेतल्या मला खूप मदत झाली धन्यवाद सर तर हे आपण दिलेले होतं भूगोल विषयाच्या संदर्भामध्ये नकाशे दिले होते स्वाध्याय दिले होते एम सी क्यू गोशन दिलेले होते तर ते पाहून खूप मदत झाली असं त्यांचं म्हणणं आहे यानंतर मित्रांनो नेक्स्ट आहे जॉग्रफीला तुम्ही सांगितलेलेच प्रश्न आले होते तुम्ही खूप तुमची खूप मदत होते आम्हाला विश्वासाने बघतो आम्ही तुमचे व्हिडिओ अगदी बरोबर आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला ह्या व्हिडिओमधून प्रश्न आलेले असतील तेव्हा तेव्हा तुम्हाला नक्कीच वाटलेलं असणार आहे की ह्या व्हिडिओंची मदत होते खूप मार्गदर्शन होते जॉग्रफीच्या पेपरच्या बाबतीतल्या ह्या कमेंट आहेत मित्रांनो मी आत्तापर्यंत ज्या कमेंट वाचल्या त्या समाजशास्त्र त्याचबरोबर इतिहास राज्यशास्त्र जॉग्रफी आणि थोड्याफार एक दोन तीन कमेंट आपण इकॉनॉमिक्सच्या घेतल्या याच्या व्यतिरिक्त बाकीच्या विषयांच्याही कमेंट भरपूर आहेत पण आपण सगळ्या कमेंट आता घेत नाहीत खूप व्हिडिओ मोठा पण होतो आहे काही इम्पॉर्टंट तुमच्यापर्यंत जाव्यात तेवढंच सिलेक्ट केल्यात इतर राहिलेल्या जरी याच्यापेक्षा अजून चांगल्या बेस्ट कम्पेंट असतील तर आपण त्याच्यावर नेक्स्ट व्हिडिओ पण बनवूयात सर थँक्यू सो मच तुम्ही सांगितलेले जॉग्रफीचे क्वेश्चन आले होते आज पेपरला शंभर टक्के तर ही देखील एक चांगली कमेंट आहे तर अशा प्रकारे मित्रांनो खूप विद्यार्थी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी तर तुम्हाला मार्गदर्शन होणारच आहे त्याचबरोबर आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पण डिस्कस करत असतो क्वेश्चन पेपर कशी सोडवायची कशा पद्धतीने अभ्यास करायचे हे देखील इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस होतात व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित पाहिले तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल नवीन बारावी बोर्ड दोन हजार चोवीसमध्ये जे परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ सुरू करत आहोत यानंतर जवळपास डेली व्हिडिओ अपलोड केले जातील मध्ये थोडासा गॅप पडलेला होता आपण डेली व्हिडिओ अपलोड करू शकत नव्हता पण आता पुन्हा आपण त्याची सुरुवात करूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण बेस्ट अनाऊन्समेंट करतो आहे की सगळ्यात हार्ड विषय जाणारा जो विद्यार्थ्यांना आहे तो म्हणजे इंग्रजी तर इंग्रजी विषयाच्या संदर्भात अभ्यासाला सुरुवात करूयात आपल्या पद्धतीने आपल्या ट्रिक्सचा वापर करून अभ्यासाला सुरुवात करूयात तसं पाहिलं तर इंग्रजी आणि आपला काही संबंध नाही इंग्रजी एवढं मी प्रॉपर चांगलं शिकू शकणार नाही कारण तो सब्जेक्ट माझा नाही तरी देखील एक विद्यार्थी म्हणून तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करावा कशा पद्धतीने शॉर्टमध्ये अभ्यास करून तुम्ही इंग्रजी चांगलं तुमचं करू शकतायत त्या गोष्टी तर हंड्रेड पर्सेंट मी तुम्हाला सांगू शकतो तर त्याविषयीचीच माहिती आजच्या व्हिडिओमधून अनाऊन्स करतो आहे नेक्स्ट व्हिडिओपासून आपण त्याही विषयाला सुरुवात करूयात आणि चांगल्या पद्धतीने एक बोर्ड परीक्षेची तयारी त्याच्या निमित्ताने करायला सुरुवात करणार आहोत तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात अजूनही काही बेस कमेंट जर असतील तर त्या तुम्हाला नक्कीच सांगण्याचं काम मी करेल तुमच्याही मनामध्ये अशा काही शंका असतील काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारत चला भविष्यात तुमच्याही कमेंट अशा पद्धतीने व्हिडिओद्वारे इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतात आणि त्यांचा फायदा येणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की होऊ शकतो चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार